सर आज काँग्रेस मध्ये खूप मोठी बैठक आहे, राज्य लीडर्स सगळे पोहोचले आहेत, शिक्कामोर्तब होत आहे का कॅन्डिडेटच्या लिस्टला? नाही, अजून तर स्क्रीनिंग कमिटी रोल गाई बैठक आहे दिल्लीमध्ये, बोला सर, बोला जागा अजूनही तिकिटाचा हा इश्यू होणार आहे, पण स्क्रीनिंग अजून सुरू झालेली नाही आहे. स्क्रीनिंग आता 2 दिवसानंतर ती पण 17 आम्ही सुरू करतो आहे. आणि आज आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली राज्यातले आम्ही प्रमुख लोकांची आज मीटिंग आहे आणि या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीची रणनीती पूर्ण केली जाणार. आजच्या बैठकीमध्ये जागावाटपाचा जो तिढा राज्यातला काँग्रेसचा आणि महाविकास आघाडीचा तो सुटेल असं वाटतं? काही जागांवरती अजूनही तिढा असल्याचं बघायला मिळते. थोड्या जागेचा इश्यू आहे आणि तो होऊन जाईल. काँग्रेसची यादी आज फायनल होईल? काँग्रेसच्या यादीवरती आज शिक्कामोर्तब होईल दिल्लीमध्ये? नाही, यादी इथं आज आम्ही आणलेली नाही, स्क्रीनिंग मध्ये जाईल ती. ते 17 स्क्रीनिंग चालू होत आहे. सध्या किती जागावाटपांचा तिढा पूर्ण झालाय आणि किती जागा बाकी आहे? जवळपास 250 जवळजवळ जागांचं आमचं काम पूर्ण झालेलं आहे. थोड्याशा जागा राहिलेल्या आहे, त्याही जागा परवा आणि नेरवा आम्ही पूर्ण करू. आचारसंहिता लागणार असं क्लिक होत आहे का? 9:30 कॅबिनेट आज आहे. राज्यामध्ये गेल्या महिन्यामध्ये 278 GR सरकारने काढलेत, पण ते सगळे कुठले महामंडळ जाहीर केलेत, प्रत्येक जाती धर्मासाठी महामंडळ जाहीर केलेत, पण सरकारजवळ पैसेच नाही. महामंडळ जाहीर करायचे, जनतेला प्रलोभन द्यायचं आहे. मागच्या कॅबिनेटमध्ये तर राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे त्यांनी बहिर्क्रमण करून टाकलं. म्हणजे या सरकारमध्ये काय चाललेलं आहे हे आपण सगळेजण पाहतो आहे. त्यामुळे आज 9:30 कॅबिनेट राज्य सरकारची असल्यामुळे आज घोषणा होईल असंच अपेक्षित करू. हरियाणानंतर अलर्ट मोडवर काँग्रेस आली आहे, काँग्रेसची इनफायटिंग दिसून येते आणि त्याला घेऊन कुठे काय हे आहे? काँग्रेसचं इनफायटिंग आमच्या महाराष्ट्रात कुठेही नाही आहे. आम्ही सगळेजण एकत्रित काम करतो आहे आणि महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने आम्ही निर्णय दिलेला आहे त्याच्यापेक्षा चांगले रिझल्ट आम्ही विधानसभेत देऊ. बारा राज्यपालांच्या संदर्भात आज फैसला होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रकरण कोर्टात आहे, तरी एक निर्णय घेऊ शकतात का? बघा, हे सरकार असंविधानिक आहे महाराष्ट्रातलं आणि असंविधानिक सगळे निर्णय या सरकारने राज्याच्या घेतलेले आहेत. त्यामुळे राज्यपाल कोट्यातले 12 त्याचाही निर्णय ते करू शकतात, कारण की असंविधानिक सरकार आहे, काही पण करू शकतात. कोर्टात प्रकरण आहे आणि त्या प्रकरणाला 9 माननीय सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये निर्णय राखून ठेवलेला आहे. त्यामुळे एवढ्या घाईगर्दीमध्ये यांना हे करायचं असेल तर कोर्टाचा अवमान हे करतील. आणि असंविधानिक सरकार असल्यामुळे या सरकारला काही पण निर्णय घेऊ शकतात. नानाभाऊ, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री ठरलाय का? कोण मुख्यमंत्री? महाविकास आघाडीच मुख्यमंत्री राहणार आहे. सर, आज बड़ी बैठक है महाराष्ट्र को लेके, इलेक्शन अनाउंस होने वाले. मल्लिकार्जुन खड़गे जी और राहुल गांधी जी की अध्यक्षता में एक मीटिंग हो रही है. राज्य के हमारे सभी प्रमुख नेता यहाँ पे उपस्थित रहने वाले हैं. हमारे प्रभारी रमेश चन्नीथला जी भी उसमें रहने वाले हैं और आने वाले चुनाव की सब रणनीति यहाँ पर आज तय की जाएगी. सर, माना जा सकता है कि सीट शेयरिंग फॉर्मूला जो है वो आज डिसाइड जाएगा, कांग्रेस कितनी सीटों पर क्लेम करने वाली है, उसको लेकर आज फैसला? नहीं, वो तो हमने उस स्टेट लेवल पे ही बहुत सारी चीजों को हमने शॉर्ट आउट कर लिया है. थोड़ी रही है तो कल और परसों की मीटिंग में खत्म हो जाएगी. क्या सीएम फेस को लेके भी कोई चर्चा हो चुकी है पहले से? नहीं नहीं, महाविकास आघाड़ी करके ही हम लोग सब महाराष्ट्र में चुनाव में जा रहे हैं. और आपने देखा होगा कि महायुति में जिस तरह से महाभारत चल रहा है वो तो आप सब लोग देख रहे हैं. लास्ट कैबिनेट में राज्य के अर्थमंत्री अजित पवार, वो तो उन लोगों ने बहिर्क्रमण कर लिया. तो ये सरकार में क्या चल रहा है वो आप देख रहे हो. और हमारा महाविकास आघाड़ी का एक ही मकसद है कि महाराष्ट्र की महाराष्ट्रद्रोही सरकार, शिवद्रोही सरकार और गुजरात को समर्पित रहने वाली ये सरकार को हम लोग सत्ता से बाहर करना. क्योंकि हमारे यहाँ पर हमने एक निर्णय लिया है कि हमारा महाराष्ट्र शौफुले अंबेडकर विचारधारा का है, वहाँ पर मोदी और शाह के विचार नहीं चलेंगे. वो जिस तरह से मोदी और शाह ने महाराष्ट्र को अपना ATM कार्ड बना के रखा है वो अब हम नहीं चलने देंगे. महाराष्ट्र को लूटकर उनने जिस तरह से गुजरात में हमारे सब उद्योग लेके गए
उसकी भी लड़ाई महाराष्ट्र में सब जनता हमारे साथ कर रही है और ये लड़ाई हम जीते। ओके सर, हत्या होते हरियाणा, ये नहीं लगता है कि तुम कश्मीर की बात क्यों नहीं करते हो, हरियाणा की बात करके एक तरह जो गलत सरकार है, जो केंद्र की सरकार है, जिस तरह की भूमिका ले रही है, 10 साल के बाद चुनाव आए, 370 हटाए, तो वहाँ बीजेपी तो वन साइड आना चाहिए था, तो कश्मीर के बारे में क्यों नहीं मीडिया चर्चा करती है, कश्मीर की चर्चा क्यों बंद की जाती है, 10 साल चुनाव नहीं होने दिए, तो ये तो सबसे बड़ा निर्णय वहाँ के जम्मू कश्मीर की जनता ने लिया है कि बीजेपी को वहाँ से सत्ता से तड़ीपार किया है। तो हमारा मकसद एक ही है कि हरियाणा की जो बात कर वो कितने वोटों से जीते हैं, वैसे तो हमारी वोट ज़्यादा है, पर ठीक है, जीता वो सिकंदर, पर मैं ये कहना चाहता हूँ कि उससे ज़्यादा उससे बात करने से कश्मीर की बात, क्योंकि मोदी जी ने जिस तरह से 10 साल से लोकशाही का जो गला घोट के रखा था जम्मू कश्मीर में, और चुनाव के बाद में जो रिजल्ट आए उसके ऊपर भी ध्यान देने की जरूरत है। मागच्या काही महिन्यात 4 आमदारांची कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न आहे असं असताना अजूनही गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही। देखो, महाराष्ट्र का गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, ये इस तरह के उनकी मानसिकता है, सत्ता और सत्ता के सिवा कुछ नहीं, उसके लिए संविधानिक व्यवस्था को तोड़ना, और कितने भी कितनी जाने देवेंद्र फडणवीस को महाराष्ट्र में चाहिए, क्योंकि कानून व्यवस्था बिगड़ी हुई है, छोटी बच्चियां भी हमारे यहाँ पे वो सुरक्षित नहीं है, जो घटना बदलापुर की हुई उसके बाद में कई घटना हुई, उनके खुद नागपुर में भी घटना हुई, लेकिन गृह मंत्री देवेंद्र फडणवीस उसके ऊपर बात करने को तैयार नहीं। शिवाजी महाराज की प्रतिमा की जो विटंबना हुई थी उसमें भी उसने माफ़ी नहीं मांगी, तो इस तरह की पेशवाई, लोग मरे और हम जिंदा रहे, इसको पेशवाई बोलते हैं, मैं देवेंद्र फडणवीस को नहीं बोलता पेशवाई, पर इस तरह की पेशवाई जो महाराष्ट्र में लाई गई है वो भयानक है, और महाराष्ट्र की जनता ये कभी भी एक्सेप्ट नहीं करेंगी। महाराष्ट्र शव फुले अम्बेडकर विचार का है और अमन शांति महाराष्ट्र में सभी जाति धर्म के लोगों को लेकर चलती है, तो जिस तरह से महाराष्ट्र में कल बाबा सिद्दीकी का जो हत्या हुई वो तो सत्ता पक्ष के नेताओं का वो भी सुरक्षित नहीं है, तो वहाँ की जनता कैसे सुरक्षित है, ये सबसे बड़ा प्रश्न है। पर अब ये सब मामले को जनता ही इनको जवाब देने वाली है और जनता ही इनको सत्ता से बाहर निकाल। महाराष्ट्र मध्ये ज्या पद्धतीने आपण पाहिलं की बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली, तर महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न होता तो पुन्हा अरण्यावर आला। सातत्याने गेल्या 2-3 महिन्यापासून लहान मुली, बदलापूरची घटना आपण पाहिली, RSS आणि भाजपच्या शाळांना वाचवण्यासाठी, कारण की त्या शाळेत घटना झालेली आहे, आणि केतन तिरोडकरनी जी एक जनहित याचिका हायकोर्टात ठकलेली आहे, त्याच्यामध्ये शाळेतल्या अत्याचाराच्या बद्दल, लहान मुलींवर सेक्स रॅकेट करणं, त्यांचे पार्ट विकणं, अशा पद्धतीचे आरोप केतन तिरोडकरनी हायकोर्टात मांडलेले आहेत, आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे ते आपण पाहतोय, तरीसुद्धा सरकार या गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे, गुन्हेगारांच्या सोबत असलेलं सरकार आहे, म्हणून महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था पूर्ण बर्बाद झालेलं आहे, कोणीही सुरक्षित महाराष्ट्रात नाही, आणि तरीसुद्धा राज्याचे गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री आपल्याच टेटरपणाप्रमाणे वागतात आहेत, आणि महाराष्ट्राच्या जनतेला ही गोष्ट आता अजिबात मान्य नाही, आणि म्हणून यांना जनताच आता सत्तेतून बाहेर काढेल अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात आहे।